नमस्कार मित्रांनो मी श्री यू डी पाटील सहायक प्राध्यापक भूगोल विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे आपण बी ए भाग दोन सेमेस्टर चार गुगल पेपर नंबर पाच सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आहोत सिलेबस ऑफ ओश्नोग्रॉफी इंट्रोड्यूस फ्रॉम जून टू थाउजंड नाईन्टीन सागरशास्त्र या विषयाचा परिचय जून दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला झालेला आहे या विषयामध्ये चार मोडिल्स आहेत मोडील फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी सागरशास्त्राची ओळख मोडील सेकंड प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन सागराचे गुणधर्म व गतिशीलता मोडील थर्ड ॲप्लायड ओश्नोग्रॉफी उपयोजित सागरशास्त्र मोडील फोर प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक यामध्ये मित्रांनो आपण इंट्रोडक्शन ऑफ ओशनॉग्रॉफी सागरशास्त्राची ओळख या चाप्टरचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशियन मॉडेल सेकंड म्हणजेच सागराचे गुणधर्म आणि गतिशीलता याही चाप्टरचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण मोडील थर्ड ॲप्लायड ओश्नोग्रॉफी म्हणजेच मित्रांनो उपयोजित सागरशास्त्र या विषयाला पाठीमागच्या तासाला आपण सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो आपण ॲप्लायड ओश्नोग्रॉफी म्हणजे सागराची उपयोजिता म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे थोडक्यात आपण असा निष्कर्ष काढला की मित्रांनो साधन संपत्तीच्या चिरंतन नियोजित वापरासाठी भौगोलिक ज्ञानाची सर्वंकष अंमलबजावणी म्हणजे उपयोजित सागरशास्त्र होय आणि मित्रांनो या उपयोजित सागरशास्त्रामध्ये आपण हेही पाहिलं की अप्लायड ओशनोग्रॉफी मोड्युल थर्ड यामध्ये तीन मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत ओशियन ऑर मराइन डिपॉजिट्स ज्याला आपण सागरी निक्षेप म्हणतो त्यामध्ये सोर्स म्हणजे स्रोत किंवा उगम अँड क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण याचा अभ्यास आपण करणार आहोत आणि uh, ओशियन रिसोर्सेस uh, uh, म्हणजे सागरी साधन संपत्ती यामध्ये जैविक सागरी साधन संपत्ती म्हणजे बायोटिक मिनरल साधन म्हणजे खंड खन, सागरी खनिज संपत्ती अँड आ, एनर्जी रिसोर्सेस म्हणजे सागरी ऊर्जा साधन संपत्ती या विषयांचा अभ्यास करणार आहोत किंवा या घटकांचा अभ्यास करणार आहोत याशिवाय अत्यंत महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ओशियन पोल्युशन सागरी प्रदूषण कॉजेस इफेक्ट्स अँड मेजर्स म्हणजे कारण परिणाम आणि त्याचं उपाययोजना किंवा मोजमाप अशा प्रकारचा आपण अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत बा या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत तर या नंतर आपण मित्रांनो सागरी निक्षेपाचे जे काही स्त्रोत आहेत या स्त्रोत आपण समजून घेणार आहोत मित्रांनो भूखंडावरील सुट्टे झालेले पदार्थ संचयित होण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे महासागरी किंवा सागरी तळभाग होय मित्रांनो की जे जे काही पदार्थ सुट्टे पदार्थसह इथं शब्दप्रयोग केलेला आहे मग ते मातीचे कण असतील किंवा छोटे छोटे गोटे असतील किंवा गारगोटे असतील किंवा किनखडे असतील हे जे काही पदार्थ आहेत किंवा सुद्धा पदार्थ त्याच्यामध्ये येतील हे सर्व पदार्थ मित्रांनो काय होतात की संचयित होण्याचं अंतिम ठिकाण म्हणजे सागरतळ भाग होय असं म्हटलेलं आहे तर म्हणजेच जे काही ड्रेनेज पॅटर्न आहे तर हे ड्रेनेज पॅटर्न ज्याला आपण काय म्हणतो जलप्रवाह प्रणाली या प्रवाह प्रणाली मार्फत काय होतं की या भूपृष्ठावरील असणारे सगळे जे काही सुट्टे पार्टिकल्स आहेत किंवा कण आहेत हे काय होतात वाहून नदीच्या तळाला जाऊन बसतात आणि नदी वाहत वाहून समुद्राला जाऊन मिळते आणि ते सर्व पार्टिकल्स सागरामध्ये डम्प करते आणि ते सर्व पार्टिकल्स कुठं जातात की सागर तळावरती जातात त्यालाच मित्रांनो आपण निक्षेप म्हणतो म्हणजेच या निक्षेपाचे जे काही स्रोत आहेत हे साधारणपणे आपण असं म्हणूया की भूपृष्ठावरून जी काही हिमनदी नदी वारा यांच्या साह्यानं खननवहन प्रक्रियेद्वारे मित्रांनो गाळाच्या जी काही संचयना संचयनाबरोबर सागर सागर तळावर सागरी जीवांचे सांगाडे किंवा सागरी जीवांचे कवच म्हणिया किंवा हाडे म्हणया व विविध वनस्पतींचे अवशेष अवशेषाचे नि, निक्षेपण होत असते याशिवाय ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे घनरूप पदार्थ आणि वातावरणीय उल्कांचे अवशेष सागर तळावर संचित होत असतात थोडक्यात मित्रांनो भूपृष्ठावरील असणारे जे काही धूळ असेल किंवा जे काही सुट्टे भाग असतील ते त्याचबरोबर पहा सागरी सागरामध्ये असणारे प्राणी वनस्पती त्यांचे अवशेष त्याचबरोबर मित्रांनो पहा की ज्वालामुखीतून बाहेर पडणारे अनेक पदार्थ घनरूप पदार्थ आणि जे काही उल्कामधून उल्कांचा वर्षाव होत असतो आणि त्यातून जे काही अवशेष असतात हे सर्व भाग आ, सागर तळाला जाऊन संचित होतात त्यालाच आपण सागरी निक्षेप असं म्हणतो म्हणजे सागरी निक्षेपाचे स्रोत काय तर या ठिकाणी थोडक्यात आपण पाहिलं की भूपृष्ठ किंवा सागरात असणारे जीव मग प्राणी वनस्पती किंवा ज्वालामुखी किंवा वातावरणीय उल्का या सर्व मित्रांनो काय आहेत सागरी निक्षेपांचे स्त्रोत आहेत आणि मग ते पुढे डिटेलमध्ये आपण स्त्रोत स्क्रीनवरती त्याचं वर्गीकरण करून स्त्रोत किंवा उगम निक्षेपाचं आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक माहिती आपण स्त्रोतासंदर्भात असंही म्हणणं पाहणं आवश्यक आहे की मित्रांनो की या स्त्रोतांची जी काही माहिती आहे ही माहिती आपल्याला प्रथम सर्वप्रथम हेरोडोटस या तज्ञानं इसवी सन पूर्व कालखंडामध्येच याची माहिती किंवा आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे मग या संदर्भात आपण जी काही त्यांनी माहिती दिली आहे त्याच्या आधारे पुढं कालांतरानंतर मित्रांनो इसवी सन सतराशे त्र्याहत्तरमध्ये कॅप्टन फ्लिप्स याला तेराशे मीटर खोलीवर निळ्या रंगाचा गाळ आढळून आला आणि त्याने समुद्रातळावरील निरनिराळ्या पदार्था पदार्थांच्या संचयनाची माहिती करायला सुरुवात केली संपादित केली आणि त्यामुळं मित्रांनो मग या निक्षेपाच्या ज्ञानामध्ये आणखीन भर पडली सागरी निक्षेपाच्या ज्ञानामध्ये आणि मित्रांनो त्यानंतर विशेषतः सागर तळावरील विविध जे काही उगमस्थाने आहेत एकमेकापासून पूर्णतः सुट्ट्या झालेल्या पदार्थांच्या संचयनास सागरी निक्षेप असं आपण म्हटलेलं आहे याचा कालांतरानं सुरुवातीला हेरोडेटस नंतर सतराशे त्र्याहत्तरमध्ये कॅप्टन फिप्स आणि त्यानंतर मित्रांनो इसवी सन अठराशे साली सर जॉन मुरे व ये या रेनार्ड यांच्या चॅलेंजर अभियानाद्वारे महासागरीय निक्षेपाचा प्रथम शोध व त्याचे वर्गीकरण करण्यात आले पहा मग मित्रांनो यामध्ये पहा आपण पाहतो की विशेषतः मग जे काही वर्गीकरण करण्यात आलेलं आहे स्त्रोताचं ते आपल्या स्क्रीनवरती दिसतंयच पहा आणि या मग वर्गीकरणाकडे आपण ओळूया म्हणजे थोडक्यात सागरी निक्षेपाचा अभ्यास हा इसवी सन पूर्व मध्ये आपण हिरोडॉटसनं आणि त्यानंतर मग सतराशे त्र्याहत्तरमध्ये आपण कॅप्टन फिप्सनं आणि त्यानंतर मित्रांनो अठराशे एक्क्याण्णव साली सर जॉन मरे व ए एफ रेनाथ यांच्या चॅलेंजर अभियानाद्वारे आपल्याला सागरी निक्षेपाची अधिक माहिती प्राप्त झालेली आहे मग जे काही स्त्रोत आहे त्याचे स्त्रोत हे स्रोत आपण एक एक पाहूया काय स्त्रोत आपल्याला सांगता येतात तर भूजन्य स्रोत जलीय स्त्रोत जैविक स्त्रोत ज्वालामुखी स्त्रोत वैश्विक स्त्रोत मानवी स्त्रोत असे स्रोत आपल्याला या ठिकाणी सांगता येतात त्यामध्ये पहिला स्रोत जो आहे भूजन्य स्रोत या संदर्भात मित्रांनो आपण भूपृष्ठावरती जे आपण पृथ्वीचं भूपृष्ठ आहे किंवा भूमी आहे या भूमीचं आपण दोन भाग करतो एकोणतीस टक्के भूभाग हा आपण जमिनीचा म्हणतो आणि एकाहत्तर टक्के भूभाग हा आपण सागर सागराचा म्हणतो तर एकोणतीस टक्के जो काही भूभाग आहे किंवा जमीन आहे त्या भूमिखंडावरील खडकांचे विदारण होतं आणि विदारण कशाच्या सह्यानं होतं की त्याच्यासाठी विधारण टॉपिकमध्ये आपण सर्व काही शिकलोय मित्रांनो पाठीमागच्या वर्षी आणि मग विदारणामध्ये आपण पाहतो की विशेषतः जी काही बाह्यकारक आहेत ऊन वारा पाऊस या विधारणाच्या क्रियेद्वारे या खडकांचे लहान लहान कणात किंवा तुकड्यात रूपांतर होते आणि विदारणेच्या प्रक्रियेत सुट्टे झालेले हे जे काही खडकांचे तुकडे आहेत हे बाह्यकारकांच्यामुळं मित्रांनो वाहून जातात म्हणजे बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं त्याचं विधारण होतं आणि बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं सुद्धा वाहून सुद्धा जातात मग म्हणजे बाह्यकारक म्हणजे त्याच्यामध्ये आपण वारा असेल ज्याला आपण म्हणतो ऊन वारा पाऊस तर हे काही पावसामुळं नदी मग नद्यामुळं सुद्धा ते वाहून जातं वाऱ्यामुळं वाहून जातं किंवा उन्हामुळं सुद्धा याचं विदारण होतं हे अशा प्रकारे हे वाहून जातात आणि मग ते सागर तळावरती त्यांचं संचयन होतं याला आपण भूजन्य स्त्रोत असं म्हणू शकतो स्त्रोत म्हणजे उगम तर ह्या निक्षेपाचा उगम कुठून झालेला आहे तर सा कि तो भूपृष्ठावरून झालेला आहे आणि तो विविध बाह्यकारकांच्या साह्यानं तो समुद्रामध्ये जाऊन पोचतो पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही गाळ वाहून आणले जातात समुद्रामध्ये याचं जर उदाहरण सांगायचं झालं की किती हा गाळ असतो तर हा कृष्ण मोठ्या प्रमाणात हा गाळ असतो याला गाळालाच आपण निक्षेप असं म्हणतो हे लक्षात घ्या निक्षेप हा शास्त्रीय शब्द आहे आणि तो तुम्हाला लक्षात यावा कळावं स्मरणात राहावं म्हणून त्याला दुसरा शब्द आपण गाळ वापरतोय पहा उदाहरण जर सांगायचं झालं या भूपृष्ठावरून जो काही गाळ येतो तो, तो गाळ किती येत असतो तर भूपृष्ठीय जी काही जलप्रवाह प्रणाली असते मग त्यामध्ये ओहळ असेल ओढा असेल नाला असेल उपनदी असेल नदी असेल यांच्या मार्फत दरवर्षी साधारणपणे मित्रांनो पंधरा हजार ते वीस हजार दशलक्ष टन गाळ समुद्रात वाहून आणला जातो आणि मित्रांनो हा गाळ सागर तळामध्ये संचित होतो म्हणजेच तो काय आहे की सागरी निक्षेप आहे आणि ह्याचं स्त्रोत काय आहे तर भू भूमीजन्य स्त्रोत असं त्याला आपण म्हटलेलं आहे मग काही नद्यांनी नद्या किती गाळ आणतात याचं जर उदाहरण जर सांगायचं झालं तर पीत नदी जी आहे ही एक हजार सहाशे चाळीस दशलक्ष टन प्रतिवर्षी गाळ समुद्रामध्ये आणून सोडते तर गंगा नदी आहे ही एक हजार चारशे पन्नास दशलक्ष टन प्रतिवर्षी गाळ समुद्रात नेऊन सोडते आणि त्यामुळं गाळाचं संचयन समुद्राच्या तळाशी होतं किंवा समुद्रात होतं का त्यानंतर पहा मित्रांनो अमेझॉन नावाची जी काही नदी आहे ही आठशे पन्नास दशलक्ष टन तर मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदी ही सातशे तीन दशलक्ष टन प्रतिवर्षी गाळाचं संचयन सागरी प्रदेशामध्ये करीत असतात मग या नद्यास ज्या काही भूपृष्ठावरच्या नद्या आहेत या नद्यास फक्त गाळाचं संचयन करतात का भूमीजन्य स्रोतामध्ये नाही आहे तर आणखीन एक महत्त्वपूर्ण भौगोलिक घटक आहे त्याचं नाव आहे पा हिमनद्या हिम नद्या ह्या मित्रांनो आपण पाहतो की उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचं क्षरण करून क्षरण म्हणजे काय करून खनन करून भिन्न पदार्थाचे वहन करतात आणि त्या नद्या जेव्हा सागराला येऊन मिळतात तेव्हा त्या नद्यांच्या द्वारा सुद्धा जो काही गाळ आहे खनन केलेला तो गाळ समुद्रात येऊन समुद्र किंवा सागरी प्रदेशामध्ये येऊन डम्प होतो किंवा पडतो आणि तो सुद्धा सागरी निक्षेप ठरतो म्हणजे नदी सुद्धा हे कार्य करत असते असं आपण म्हटलं तरी चालेल आणखीन एक घटक कार्य करतो भूमिजन्य स्रोत जे आहे हे स्रोताच्या संदर्भात चाललेलं आहे पहा मग ती नदी असेल किंवा हिम नदी असेल दोन्ही सारख्याच प्रकारे कार्य करत असतात आणि यानंतरच एक महत्वपूर्ण भूमिजन्य स्रोत स्रोतातला जो काही गाळ आहे किंवा निक्षेप आहे ती सागरामध्ये नेऊन पोचवण्याचं काम म्हणजेच भूपृष्ठावरील जे काही सुट्टे पदार्थ आहेत ते नेऊन सागरापर्यंत पोहोचवण्याचं काम आणखीन एक भायकारक करतं आणि तो महत्वपूर्ण म्हणजे त्याला आपण वारा असं म्हणू वारा सुद्धा मित्रांनो खणन करतो आणि वहन करतो म्हणजे झीज करतो उदाहरण विशेषतः हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळतं वाऱ्याच्या संय्यानं धूळ आकाशामध्ये उडते आपण बघतो म्हणजेच हे काय आहे मित्रांनो झीज किंवा खणनच आहे एक प्रकारचं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि मग अशा प्रकारचा जो गाळ किंवा धूळ हे वारा उडवतं आणि ते वाऱ्याबरोबर नेऊन समुद्रामध्ये डम्प करतो आणि त्याला आपण सागरी निक्षेप असं म्हणू शकतो कारण सागरामध्ये त्याचं काय काय होतं संचयन होतं अशा प्रकारे मित्रांनो हा वारा सुद्धा आणि विशेषतः वारा हा प्रभावी कार्य कुठं करत असेल कुठं करत असतो तर तो मित्रांनो विशेषतः वाळवंटी भाग असतो त्या वाळवंटी भागामध्ये या वाऱ्याचं जे काही कार्य असतं हे अत्यंत प्रभावीपणे कार्य सुरू असतं का आणि तो काय करतो कारण त्या ठिकाणी वाळवंटामध्ये जे काही वनस्पती असत नाही आहेत किंवा गवताळपूर्ण असत नाही आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या 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 मित्रांनो जी काही रेती असते ती रेती वारा सहजपणे उडवतो आणि त्या वाऱ्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा नसतो आणि नजीकच्याच समुद्र प्रदेशामध्ये तो काय करतो वाहून डम्प करतो किंवा टाकतो किंवा त्या ठिकाणी सोडतो असं म्हटलं तरी चालेल अशा प्रकारे मित्रांनो जी काही भूमिजन्य स्रोतामध्ये ह्या भूमीवरचे किंवा जमिनीवरचं जे काही सुट्टे पार्टिकल्स आहेत हे सुट्टे पार्टिकल्स नदी हिमनदी वारे यांच्या मार्फत सागरामध्ये जाऊन पडतात पहा आणखीन कुणामार्फत पडतात हेही या ठिकाणी पाहूया जमिनीवरचं तर त्याच्यामध्ये सागरी लाटा भरती ओहोटी यांचाही समावेश आपल्याला करावा लागतो कारण मित्रांनो नेहमी आपण बघतो की सागरी लाटा आहेत ह्या सागरी लाटा काय करतात येतात आणि किनाऱ्यावर धडकतात येतात आणि किनाऱ्यावर धडकतात तेव्हा काय होतं किनाऱ्या किनारी जो भाग आहे ना समुद्रकिनारा आहे ना त्या किनाऱ्याची झीज होते आणि त्याबरोबर किनाऱ्यावरची जी काही रेती आहे ती रेती किंवा ते सुट्टे पार्टिकल्स असतात किंवा कण असतात हे सागरामध्ये वाहून नेले जातात आणि त्यामुळं सुद्धा हे भूमिजन्य जे काही स्त्रोत किंवा कि या भूमीजन्य स्त्रोत स्त्रोताचं उदाहरण आहे की भरती ओहटीच्या ओहटी सुद्धा हे उदाहरण आहे म्हणजे आपण अशा प्रकारे भूमीवरचं जी काही रेती आहे ही रेती सागरामध्ये काय करत असतात की लाटा नेऊन सोडत असतात भरती ओवटी सुद्धा अशाच प्रकारचं कार्य करते भरती ओहटी तर मोठ्या प्रमाणात परंतु भरती ओहटी ही काही दररोज असत नाहीये परंतु मोठी भरती ओहटी महिन्यातून साधारणपणे दोन वेळा असते की अमावसा आणि पौर्णिमेला असते इतर दिवशी सुद्धा नित्य भरती ओहटी असते परंतु ती अत्यंत अल्प प्रमाणात असते असं आपण म्हणूया किंवा त्या लाटास कार्य करतात की या भरती ओवटीच्या कालावधीमध्ये सुद्धा की समुद्रकिनाऱ्यावरची जी काही रेती आहे ही रेती आतमध्ये नेली जाते आणि त्याचं समुद्र प्रदेशामध्ये त्याचं काय होतं मित्रांनो संचय होतं अशा प्रकारे ही जी काही भूमीवरची जी काही सुट्टे पार्टिकल्स आहेत किंवा जी काही रेती आहे किंवा दगड दोंडे आहेत किंवा आपण छोटे मोठे त्या ठिकाणी भाग म्हणूया किंवा मान मानवी सुद्धा भाग मग मा की मानवानं जी काही आपण समजा सॉलिड जी काही वेस्ट मटेरियल टाकलं असेल तर ते सुद्धा या प्रभावाबरोबर येतं हो आणि मग हे जे काही भूमिजन्य ह्याला स्रोत आपण म्हणूया अर्थात मानवी स्त्रोत शेवटी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत फक्त या ठिकाणी आपण भूमिजन्य स्रोतावरती कॉन्सन्ट्रेट करूया आणि मग काय होतं की नदी हिम नदी किंवा आपण पाहिलं की वारा किंवा आपण पाहिलं की लाटा त्याचबरोबर भरती ओहटी या सर्व गोष्टींच्यामुळं या भूमीवरचं असणारे जे काही सुट्टे पार्टिकल्स आहेत हे सुट्टे पार्टिकल्स सागर प्रदेशामध्ये जातात आणि त्या ठिकाणी संचित होतात म्हणजे त्या ठिकाणी निक्षेप म्हणून ते साचून राहतात तर या निक्षेपाचं एक स्त्रोत आपण पाहिला स्त्रोत म्हणजे भूमीवरचा हा जो काही गाळ आहे तो गाळ तिथं जाऊन पोचतो सागर सागरताश हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे दुसरा महत्त्वपूर्ण स्रोत आहे त्या स्रोताचं नाव आहे जलीय स्त्रोत मित्रांनो सागरी पाण्यामध्ये जैव व अजैविकापासून निक्षेप तयार होतात असं आपण म्हणूया म्हणजे काय होतं जैव आणि अजैवपासून विशेषतः अजैविकमध्ये खनिज असतात हे खनिज द्रव्य आहेत ना हे खनिज द्रव्य संचयन होतं आणि याला जलीय निक्षेप असं आपण म्हणूया खनिज द्रव्यांचं जे काही संचयन होतं त्याला त्याचबरोबर पहा जे काही या पाण्यामध्ये जे काही जैव घटक असतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण संचयन होतं असंही म्हणू म्हणूया विशेषतः खनिज द्रव्यांच्या संचयनावरती या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेट करूया कारण जैविक स्त्रोत म्हणून आपण पुन्हा पुढं स्वतंत्र पाहणार आहोत त्यावेळेस आपण जैविक गोष्टींच्याकडं अधिक फोकस करू आता आपण खनिज द्रव्यांच्या संचयना संदर्भात आपण बोलूया की सागरी पाण्यामध्ये जी काही ही खनिज द्रव्य असतात या खनिज द्रव्ययुक्त जी काही पाण्यापासून रासायनिक व जैविक द्वारे खनिजांचे स्फटिकीकरण होत बघा सागरी पाण्यापासून जे काही रासायनिक व जैविक प्रक्रियेद्वारे खनिजांचं स्फटिकीकरण होतं आणि या स्फटिकीकरणामुळं जलीय निक्षेप तयार होतात आणि हे निक्षेप सागर तळाशी संचित होऊन राहतात मित्रांनो गाळ स्वरूपात म्हणजे या ठिकाणी जलीय स्रोत म्हणजे पाण्यामध्ये असणारे जी काही खनिज आहेत त्या खनिजांचं विघटन होऊन रासायनिक व जैविक प्रक्रियेद्वारे त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो की आ... निक्षेप तयार होतो म्हणजे ह्या ज यालाच आपण जलीय स्रोत असं म्हटलेलं आहे आणखीन एका प्रक्रियेद्वारे जलीय स्रोत किंवा किंवा एका प्रक्रियेद्वारे जलीय स्त्रोत स्त्रोत स्रोताद्वारे सागरी निक्षेप तयार होतात पहा आणखीन एक प्रक्रिया कोणती आहे तर बाष्पीभवन बाष्पीभवन प्रक्रियेमध्ये मित्रांनो पाण्यात असणारं जे काही क्षार आहेत अनेक क्षार असतात फक्त मीठ हेच एक क्षार आहे असं नाहीये अनेक क्षार असतात त्या क्षार त्या पाण्यापासून वेगळे होतात आणि मग मित्रांनो हे वेगळे झाले क्षार आहेत हे निक्षेप ठरतात आणि सागर तळाशी जाऊन काय करतात संचित होतात पा तर यामध्ये कार्बोनेट असेल डोलोमाइट असेल सल्फेट असेल व सोडियम क्लोराइड असेल इत्यादी प्रकारचे अनेक क्षार जवळजवळ आपण सत्तेचे क्षार क्षारांचं आपण क्षार असतात असा आपण अभ्यास केलेला आहे मित्रांनो आणि त्यातील काही प्रमुख क्षारांची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे त्यातील इथं काही नामोल्लेख पुन्हा एकदा आपला झालेला आहे की कार्बोनेट असेल किंवा डोलामाइट असेल किंवा सल्फेट असेल किंवा स्लो सोडियम क्लोराइड असेल इत्यादी क्षारांची निर्मिती होऊन हे सर्व सागर क्षार सागर तळावर संचित होतात आणि हे संचित झालेले जे काही क्षार आहेत यांचं स्रोत काय तर जलीय स्रोत पाण्यातूनच ते वेगळे झाले आणि त्याचं संचयन झालं म्हणजेच याला आपण जलीय स्त्रोत असं म्हटलेलं आहे बा यानंतरचा जो काही स्त्रोत आहे त्याला आपण जैविक स्त्रोत असं म्हणणार आहोत तर विशेषतः महासागरामध्ये जे काही महासागर आहेत आपण मोठे मोठे महासागरांची आपण नावं पाहिली की त्याच्यामध्ये पॅसिफिक महासागर असेल अटलांटिक महासागर असेल हिंदी महासागर असेल आर्किटिक महासागर असेल ह्या सर्व महासागरीय प्रदेशामध्ये मित्रांनो अनेक प्रकारचे सूक्ष्म ते महाकाय प्राणी त्याचबरोबर पहा जलीय वनस्पतींचा समावेश असतो सूक्ष्म जे काही प्राण्यांच्यामध्ये अगदी सांगायचं झालं तर किती सूक्ष्म असं सांगितलं जातं की शून्य पॉईंट शून्य 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 एक मिलीमीटर पहा इतके सूक्ष्म जीव असतात किंवा जंतू असतात किंवा सागरी प्राणी असतात असं म्हटलं तरी चालेल आणि मोठ्या प्राण्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण कल्पना करू शकत नाही इतके मोठे प्राणी देवमाशासारखे मोठे प्राणी असतात जवळजवळ पहा एकोणतीस ते तीस मीटर लांब म्हणजे जवळजवळ शंभर फुटापेक्षा अधिक असं म्हटलं तरी चालेल इतके लांब लचक असे हे देवमासे असतात आणि इतके महाकाय प्राणी असतात या महाकाय म्हणजे सूक्ष्म प्राण्यांच्यापासून ते महाकाय सागरी प्राण्यांच्या पर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला हे प्राणी सागरी प्राणी किंवा सागरी मासे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर जल जलीय वनस्पती सुद्धा त्या ठिकाणी असतात पहा आणि या सर्व जैविक घटकांचे जे काही कवच आहेत किंवा त्यांचे सांगाडे आहेत तसेच अवशिष्ट भागाचे विघटन होऊन अशा पदार्थांचे सागर तळावरती संचयन होत असल्याने याच मित्रांनो जैविक स्रोत असं आपण म्हणू शकतो म्हणजे हे प्राणी आणि वनस्पती सुद्धा हे सागरी निक्षेपांचे स्त्रोत आहेत म्हणून त्याला जैविक स्त्रोत असं म्हटलेलं आहे किंवा जैविक स्त्रोत या नावानं आपण त्यांना ओळखतो का यानंतरचा महत्वपूर्ण जो काही स्त्रोत आहे त्या स्त्रोताचं नाव आहे ज्वालामुखीय स्त्रोत मित्रांनो ज्वालामुखी ही जी काही हालचाल आहे अंतर्गत हालचाल असं आपण म्हणतो ही हालचाल मित्रांनो का काही वेळेस आपल्याला पाहायला मिळते की एकोणतीस टक्के भूभाग किंवा जमीन म्हणतो या जमिनीवरती सुद्धा ज्वालामुखी आढळतात तर काही वेळेस ज्वाला 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 ते ज्वालामुखी आपल्याला सागरामध्ये सुद्धा आढळतात तर असे जे काही ज्वालामुखी आहेत या ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा काय होतं की मित्रांनो धरणी मातेच्या अंतर्गत असणारी जी काही तप तसा शिलारस वरती येतो राख वरती येते किंवा इतर काही सुट्टे पार्टिकल्सवरती येतात आणि हे सर्व पुन्हा जर जमिनीवरती अशा प्रकारचा जर ज्वालामुखी झाला तर पुन्हा नद्यांच्या मार्फत किंवा प्रवाह प्रणाली मार्फत किंवा वाऱ्यांच्या मार्फत किंवा हिम नदीच्या मार्फत हे ज्वालामुखीतून बाहेर पडलेले पदार्थ मित्रांनो जाऊन सागर प्रदेशामध्ये पोचतात आणि सागर तळाशी काय होतात की हे पदार्थ साचतात याला आपण सागरी निक्षेप किंवा गाळ असं म्हणतो आणि याचा स्रोत असतो ज्वालामुखी किंवा अशाच प्रकारची प्रक्रिया जेव्हा सागरामध्ये ज्वालामुखी होतो तेव्हा घडते आणि त्याचा असणारा जो काही गाळ आहे किंवा त्याचा असणारा जे काही त्यातून बाहेर पडलेले जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ सागर तळाशी संचयित होतात आणि म्हणून मित्रांनो याला आपण ज्वालामुखीय स्त्रोत असं म्हटलेलं आहे कारण त्याचा उगम हा ज्वालामुखीपासून होतो अशा प्रकारे मित्रांनो हा ज्वालामुखीय स्त्रोत पाहिल्यानंतर पुढचा जो स्रोत आहे त्याचं नाव आहे मित्रांनो वैश्विक स्त्रोत मित्रांनो अर्थातच हे पृथ्वीच्या बाह्य म्हणजे ज्याला आपण वातावरण म्हणतो या वातावरणाच्याही बाहेरून आ, हा स्रोत असतो पहा मग कोणता स्रोत असतो की आपल्याला माहीत आहे की पृथ्वीच्या बाहेर वातावरण आहे वातावरण वातावरणामध्ये जे काही घटक आहेत हे घटक पृथ्वीला पोषक असं वातावरण तयार करतात जेणेकरून त्या पृथ्वीवरती सजीव जे आहेत प्राणी आणि वनस्पती किंवा ही पृथ्वी जी आहे हे चैतन्यमय या वातावरणामुळं बनलेले आहे आणि या वातावरणाच्या बाहेर अवकाश असतो त्याला आपण वैश्विक स्त्रोत म्हणूया आणि या अवकाशामध्ये काय असतं मित्रांनो की ग्रह असतात तारे असतात उपग्रह असतात अश्नी असतात आणि यांचे जे काही पार्टिकल्स आहेत यांचे काही सुट्टे भाग आहेत या ताऱ्यांचे किंवा या ग्रहांचे उपग्रहांचे किंवा अश्नींचे भाग आहेत हे भाग वेगळे होतात आणि ते या वातावरणाच्या बाहेर अवकाशात फिरत असतात आणि मग फिरता फिरता ते वातावरणाच्या संपर्कात येतात आणि वातावरणाच्या संपर्कात जेव्हा येतात तेव्हा पृथ्वीचं असणार जे काही गुरुत्वाकर्षण आहे ते गुरुत्वाकर्षण ते पृथ्वीकडं ओढतात आणि मग ह्या अश्नी काय होतात होता मित्रांनो किंवा ज्याला उल्का म्हणतो की उल्का ह्या खेचल्या है गेल्यामुळं काय होतात की अश्नी सुद्धा उल्का सुद्धा या वातावरणातून प्रवेश करून पृथ्वीवरती पोचतात आणि पोचत असताना मित्रांनो धरणी मातेनं किंवा या निसर्गानं आपलं इतकं सुंदर प्र प्रकारे संरक्षण केलेलं आहे की वातावरणात या अश्विनींचं किंवा या उल्कांचं घर्षण होतं तेव्हा ह्या काय होतात जुळू लागतात आणि जळत 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 येतात आणि मग काय होतात त्या पृथ्वीवरती पडतात काही वेळेस पृथ्वीवरती फक्त राखच येऊन पडते आणि काही वेळेस मोठे असे सुद्धा येऊन पडतात किंवा उल्कापातातून कि किंवा अवश्ण म्हणून आपण येऊन पडतात आणि मग हे जे काही अवशेष आहेत हे अवशेष मित्रांनो सागरामध्ये सुद्धा पडतात किंवा भूमीवरचे अवशेष पुन्हा प्रवाह प्रणालीद्वारे जाऊन सागरात जाऊन मिसळतात याला आपण आणि मग तिथं सागर तळावरती काय होतं त्या गाळाचं संचयन होतं किंवा त्या सुट्या सुट्ट्या भागांचं जे काही वैश्विक स्त्रोत म्हणतो आपण किंवा विश्वातली जी काही ह्या उल्कापासून प्राप्त झालेला जो सुट्टे पार्टिकल्स आहेत की याचं संचल समुद्राच्या तळाशी होतं याला आपण वैश्विक स्त्रोत असं मित्रांनो म्हणतो आणि सर्वात शेवटी आपण मानवी स्त्रोत बघणार आहोत हा जो काही मानवी स्त्रोत आहे हा मानवी स्त्रोत अत्यंत भयानक आहे असं आपण म्हणू शकतो पहा याचं कारण मित्रांनो कारण आपणही काय करत असतो की इतर प्राण्यांच्यासारखं आपण सामान्य नाही आहे आपण अत्यंत बुद्धिमान प्राणी आहोत आणि अने आपल्या अनेक गरजा आहेत आणि या अनेक गरजातून आपण अनेक असे पदार्थ किंवा वस्तू आपण बनवत असतो आणि या वस्तूंचा जेव्हा वा वापर संपून जातो तेव्हा आपण काय करतो या वस्तू आपण फेकून देतो आणि या फेकलेल्या वस्तू बऱ्याच वेळा प्रवाह प्रणालीबरोबर बऱ्याच वेळा मुद्दाम हा मुद्दाम हा जो काही गाळ आहे किंवा हा जो काही कचरा आहे हा कचरा नेऊन सागरात डम केला जातो अशा प्रकारे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हा जो काही कचरा आहे मानवने मानवापासून तयार झालेला कचरा हा कचरा सागरामध्ये पोचतो मग तो मित्रांनो नदीमार्फत असू दे किंवा मित्रांनो तो हिमनदी मार्फत मार असू दे त्यानी त्यानी तो वाऱ्यामार्फत असू दे तो लाटांच्या प्रवाहाबरोबर असू दे भरती ओहटीच्या बरोबर असू दे हा मानवनिर्मित जो काही कचरा आहे तो सागरामध्ये जातो आणि तिथं तो संचित होतो त्याला आपण काय म्हणतो सागरी निक्षेप म्हणतो आणि या निक्षेपाचा स्रोत असतो तो मानव असतो म्हणून याला मानवी स्त्रोत असं म्हटलेलं आहे पहा आणि यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आपल्या असणाऱ्या या सागराची मित्रांनो हानी होते यालाच आपण सागर प्रदूषण सुद्धा आपण म्हणूया आणि हे सर्वात घातक आहे हे सर्वात सर्व जे काही स्त्रोत आहेत आणि सर्व जे काही सागरी निक्षेप आहेत त्याच्यामध्ये मानवी स्त्रोताद्वारे जे निक्षेप सागर तळाशी संचित झालेले आहेत त्यामुळं त्या सागरामधील असणारी जी काही इकोसिस्टीमला बाधा पोचते किंवा त्या ठिकाणी असणारी जी काही सजीवसृष्टी आहे त्या सजीवसृष्टीला बाधा पोचत असते हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे पा तर अशा प्रकारे मित्रांनो जी काही सागरी निक्षेप म्हणजे काय पाहिलं आपण आणि सागरी निक्षेपाचे जे काही स्त्रोत आहेत या स्त्रोत कोणते कोणते आहेत हे या तासाला आपण मित्रांनो पाहिलेले आहेत तेव्हा इथं आपण थांबूया धन्यवाद